वेलकम ऑल ऑफ यू ऑन माय यूट्यूब चैनल सर्वान माझ्या यूट्यूब चैनल वरती हार्दिक स्वागत है। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पाहणार आहोत युनिट 1 लेटर्स ऑफ द अल्फाबेट यावरील काही सैम्पल क्वेश्चन्स नमुना प्रश्न। चला तर मग सुरू करूया आजचा पहिला सेशन। क्वेश्चन 1, बाय अरेंजिंग द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, खालील शब्द आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाण ठेवायचे आहेत। विच वर्ड विल बी इन द मिडल पोजिशन, हा शब्द महत्त्वाचा आहे। मिडल पोजिशन म्हणजे मध्यभागी येणारा शब्द कोणता। फेब्रुवारी 2017 हा परीक्षेला हा प्रश्न विचारलेला होता। खाली किती शब्द दिलेले बघा, एकूण 5 शब्द त्यांनी दिलेले आहेत। या 5 शब्दांपैकी आपल्याला मध्यभागी येणारा म्हणजे थर्ड, 5 थर्ड पोजिशनला कोणता शब्द येईल हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे। पाहूया आपण, पहा अल्फाबेटिकल ऑर्डरने यफनं सुरू होणारा शब्द आहे ई ई ई आणि ई। तर यफचा शब्द हा 5 नंबरला जाणार आहे, फोर हेड हा शब्द 5 नंबरला जाणार आहे। त्यानंतर आय लीड, आय ब्रो, आय लॅश आणि एल्बो, म्हणजे वाय आलेलं आहे, ई नंतर वाय आलेलं आहे या तीन शब्दामध्ये, पण या शब्दामध्ये ई नंतर यल आलेलं आहे। पहा यल यम यन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, म्हणजे यलचा शब्द हा सर्वात प्रथम येणार आहे, म्हणजे एल्बो शब्द हा सर्वात प्रथम येणार आहे। त्यानंतर बघा, आता या मधले जे तीन शब्द राहिलेले आहेत त्या शब्दांबद्दल आपण पाहूया। ई वाय ई हा समान शब्द आहे, ई वाय ई। त्याच्यानंतर पुढचा शब्द घेऊया, आय लीडमध्ये यल आलेला आहे, आय ब्रोमध्ये बी आलेला आहे आणि आय लॅशमध्ये यल आलेला आहे, म्हणजे बीचा शब्द हा त्याच्यानंतर येणार आहे, म्हणजे आय ब्रो हा शब्द दुसरा येणार आहे। आता यल नंतर दोन आय लीड आणि आय लॅशमध्ये यल नंतर आय आलेला आहे आणि आय लॅशमध्ये यल नंतर ए आलेला आहे, म्हणजे आय लॅश हा शब्द तिसरा येईल आणि आय लीड हा शब्द चौथा येईल। या पद्धतीनं म्हणजे आपल्याला थर्ड पोझिशनचा जर शब्द म्हटलं तर आय लॅश हा शब्द या ठिकाणी उत्तर म्हणून असेल। पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 आय लॅश हे याचं उत्तर आहे, मिडल पोझिशन हे त्यांनी विचारलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, सोपा प्रश्न आहे। फेब्रुवारी 2017 हाही प्रश्न आलेला होता, फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर, या ठिकाणी शिडीचं चित्र दिलं आहे आणि लेटर कोणतं आहे याच्यामध्ये, तर ते त्यांनी विचारलेलं आहे। पहा या ठिकाणी दिलेलं आहे यच, यच हे आहे का, हो शिडीमध्ये यच हे लेटर आपल्याला दिसत आहे। के दिसत आहे का, के दिसत नाही आहे। टी दिसत आहे का, टी पण नाही दिसत आणि क्यू पण नाही दिसत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। क्वेश्चन नंबर 3 आपण पाहूया, क्वेश्चन नंबर 3, सिलेक्ट द करेक्ट आन्सर, हाऊ मेनी लेटर शुड बी कॅपिटल इन द गिव्हन सेंटेन्स, करेक्ट योग्य उत्तर निवडा। कॅपिटल लेटर्स किती असायला पाहिजेत दिलेल्या वाक्यामध्ये, खालचं वाक्य कोणतं आहे पाहूया आपण। आय लिव इन औरंगाबाद, आता या वाक्यामध्ये सर्वात प्रथम लेटर जे आपण लिहिणार आहेत कोणत्याही अक्षराचं पहिलं लेटर हे कॅपिटल असतं। इथं आय आलेलं आहे, सिंगल आय जर असेल तर ते केव्हाही आपण कॅपिटल लिहितो। आय लिव इन औरंगाबाद आणि औरंगाबाद हे नाव आहे, त्याच्यामुळं त्याचंही सुरुवातीचं लेटर हे कॅपिटलच असणार आहे, ए कॅपिटल असणार आहे, म्हणजे एकूण 2 लेटर्स हे कॅपिटल या वाक्यामध्ये असायला पाहिजे। याच्यासाठी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आपण पाहूया, चूज द करेक्ट फॉलोइंग वर्ड दॅट बिगिन विथ डिफरंट साऊंड, वेगळ्या आवाजाचा शब्द तुम्हाला निवडायचा आहे। पहा आता वेगळ्या आवाजाचा शब्द कसा निवडायचा आपण पाहूया, आवाज पाहूया आपण या शब्दांचे। ग्राउंड, ग्राउंड हा शब्द आहे, ग्राउंड, साऊंड, डचा उच्चार होते, वेगळा आवाज म्हटलं, विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, वेगळा आवाज डिफरंट साऊंड म्हटलं तर रायमिंग वर्डच आपल्याला पाहायचा आहे। इथं त्यांनी पर्टिक्युलर एखाद्या वर्डचा उल्लेख केलेला नाही आहे, एचा आवाज, बीचा आवाज, वॉवेलचा आवाज असं नाही आहे, तर त्यांनी डिफरंट साऊंड म्हटलं की रायमिंग वर्ड होत आहेत का ते पाहायचं। आपण पाहूया याच्यामध्ये,
ग्राउंड साउंड, हे दोन राइमिंग वर्ड होता है, गोल्ड फाउंड, ग्राउंड फ्राउंड, ग्राउंड साउंड, फक्त गोल्ड हा शब्द राइमिंग वर्ड होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5, इफ कॅट पर साउंड दिलेला आहे इथं आउल्स, तर मग आउल्स म्हणजे घुबड काय करतात, तर याचं उत्तर आहे मू कू हूप आणि हुट, यापैकी हुट हे याचं उत्तर आहे. आउल्सचा आवाज साउंड इथं या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 6, चूज द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. अँड, अँडसाठी ही आकृती दिलेली आहे, तर माइंडसाठी कोणती असेल, तर ही आकृती शोधत असताना आपल्याला जो वर्ड दिलेला आहे त्या शब्दालाच ती आकृती काढायची आणि मग तुम्हाला आकृती पुढची मिळेल. तर माइंडला कोणती आकृती असेल यापैकी, माइंडचं जर पाहिलं आपण तर आपल्याला माइंडला हा शेप देता येईल, म्हणजे याच्यासारखा कोणती आकृती आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. जे दिलेले जे आहेत शब्द त्या शब्दांना आकृत्या काढायच्यात आणि त्यानंतरच तुम्हाला ते मिळेल. पहा क्वेश्चन नंबर 7, अरेंज द गिव्हन लेटर टू मेक मिनिंगफुल वर्ड, खालील शब्दापासून एक अक्षर तुम्हाला, अक्षर जुळून तुम्हाला एक लेटर जुळून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर पहा या ठिकाणी हे लेटर कॅपिटल दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही शब्दाच्या सुरुवातीचं लेटर हे कॅपिटल असतं, म्हणजे हा शब्द एपासून सुरू होईल. काही प्रश्न हे तुम्हाला प्रश्नाकडून उत्तराकडे जावं लागतील, काही प्रश्न तुम्हाला उत्तराकडून प्रश्नाकडे जावं लागतील. आता हा जर प्रश्न पाहिला तर आपल्याला या पर्यायाकडून उत्तराकडे जाता येईल. पहा पर्यायामध्ये जो शब्द दिला आहे एरोप्लेन आहे, परंतु याचं स्पेलिंग वेगवेगळं दिलेलं आहे. AROPLANE हे स्पेलिंग बरोबर आहे, AROPLANE एरोप्लेन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8 पहा, विच इज द मिडल लेटर ऑफ द ॲनिमल नेम, या ठिकाणी वाघाचं चित्र दिलेलं आहे. वाघाला आपण म्हणतो टायगर, TIGER, 5 लेटर्स आहेत. याचं मिडल म्हणजे जी लेटर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9, सोपा प्रश्न आहे, फाइंड द मिसिंग लेटर अँड चूज द करेक्ट ऑप्शन, मिसिंग लेटर कोणतं आहे. जर आपण या दिलेल्या प्रश्न आकृतीचे जर नीट विचार केला तर ओळीनं लेटर्स आहेत. पाहूया आपण, OPQ येणार आहे इथं, क्यू सगळीकडेच आहे, QQQ, OPQ, R, नंतर S आहे, Ssुद्धा सगळीकडेच आहे, OPQR S, TUV V आहे, V कुठं आहे, ही फक्त पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. UVW येणार या ठिकाणी XYZ, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. क्वेश्चन नंबर 10, विच ऑफ द गिव्हन वर्ड हॅज डिफरंट प्रोनाउन्सिएशन ऑफ वॉवेल ओ, डिफरंट प्रोनाउन्सिएशन म्हणजे वेगळा उच्चार ओ या वॉवेलचा, वेगळा उच्चार कोणता हे आपल्याला या ठिकाणी निवडायचे. पहा खालचे शब्द, मून, ऊचा उच्चार आलेला आहे इथं, ओचा उच्चार जो आहे तो ऊचा आलेला आहे. फॉक्स, आचा उच्चार आलेला आहे फॉक्समध्ये. डॉग, ओचा उच्चार आचा आलेला आहे. बॉक्स, ओचा उच्चार आ आलेला आहे. म्हणजे मून हा जर शब्द सोडला तर बाकीचा फॉक्स, डॉग आणि बॉक्स याच्यामध्ये ओचा उच्चार हा अ आलेला आहे, त्यामुळे वेगळा शब्द जर म्हटला तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज थ्री ऑवेल्स, ऑवेल्स कोणकोणते आहेत, AE, I, O आणि U, ऑवेल्स म्हणजे स्वर, तीन स्वर कोणत्या शब्दात आलेत हे विचारलं आहे. यापैकी तीन स्वर कुठं आले बघा, फादर, या शब्दामध्ये ए आलेला आहे,
THE आलेला आहे, म्हणजे दोनच आलेले आहेत. ॲड्रेसमध्ये ए आलेला आहे आणि ई आलेला आहे, दोनच वॉवेल्स आलेले आहेत. युनियनमध्ये यू आलेला आहे, आय आलेला आहे आणि ओ आलेला आहे, तीन स्वर आलेले आहेत, वॉवेल्स आलेले. गोल्डनमध्ये पाहूया आपण, ओ आणि ई हे दोनच आलेले आहे, म्हणजे युनियनमध्ये तीन वॉवेल्स आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 12 पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव ऑफ प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर कोणती योग्य आहे ते खालीलपैकी तुम्हाला निवडायचं आहे. पाहूया आपण, अल्फाबेटिकल ऑर्डरचे दोन वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत, तेही पहा तुम्ही. क्रो सीचा शब्द पहिल्यांदा येईल, त्याच्यानंतर यचचा आलेला आहे, डीचा, म्हणजे ही अल्फाबेटिकल ऑर्डर चुकलेली आहे. डीचा अगोदर यायला पाहिजे, ईचा शेवटी टाकलेला, म्हणजे हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे. सी नंतर ए बी सी डी ई एफ जी एच, यचचा अगोदर यायला पाहिजे, पण स्पॅरोचा आलेला आहे, त्यामुळे हाही पर्याय चुकलेला आहे. तिसरा पर्याय पाहू आपण, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. चौथाही पाहूया आपण, सी ए बी सी डी एच ईचा नंतर गेला, म्हणजे चौथा चुकीचा, म्हणजे तीन क्रमांक हा पर्याय हा बरोबर आहे. 13 विच ऑफ द लेटर ऑफ अपोजिट वर्ड ऑफ पुअर. पुअरच्या विरुद्ध अर्थी जो शब्द येईल लास्ट लेटर, पुअरच्या अपोजिट कोणता येईल, रिच, आर आय सी एच, रिच म्हणजे श्रीमंत, पुअर म्हणजे गरीब. तर याचं लास्ट लेटर कोणतं आहे, तर एच हे लास्ट लेटर आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन 14 चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड न इन द एंड. असा शब्द निवडायचा आहे ज्या शब्दाच्या शेवटचा आवाज न नसणारा, डज नॉट म्हटलं आहे, न नाही. बघा आपण, किंग ग गचा आवाज होतो आहे, ट्विन नचा आवाज होतो आहे, सन नचा आवाज होतो आहे, रन नचा आवाज होतो आहे, म्हणजे नसणारा शब्द हा एक नंबरचा किंग हा शब्द बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 पहा. विच ऑफ द गिव्हन वर्ड डज नॉट बिगिन विथ साऊंड एक्स. डज नॉट म्हटलं आहे, एक्सनं सुरू होणारा आवाज असा कोणता शब्द नाही आहे. डज नॉट, प्रश्न नीट वाचत चाला विद्यार्थी मित्रांनो. डज नॉट, एक्स, एक्सनं सुरू झालेला आहे हा. एक्झरसाईज हा सुद्धा एक्सनं सुरू झालेला आहे. एक्सप्रेस हा सुद्धा एक्सनं सुरू झालेला आहे. बॉक्स, एक्स शेवटी आलेला आहे, बॉक्स या शब्द, म्हणजे चौथा पर्याय हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 16 विच ऑफ द फॉलोइंग वर्ड कम्स सेकंड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सेकंड इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे द्वितीय क्रमांकाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये येणारा शब्द कोणता, ते विचारलेला आहे. पॅरोटमध्ये पी आहे, किंगमध्ये के आहे, लायनमध्ये यल आहे आणि फिदरमध्ये एफ आहे. तर ए बी सी डीच्या क्रमाने आपण पाहूया, फिदर ए बी सी डी ई एफ, एफ हा शब्द पहिला येईल फिदरचा, ई एफ जी एच आय जे के यल एम एन ओ पी, म्हणजे या पद्धतीनं सेकंड येणारा शब्द असेल किंग, या पद्धतीनं अल्फाबेटिकल ऑर्डर आपण लावलेले आहे. क्वेश्चन नंबर 17 पहा, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग लेटर स्टार्ट विथ साऊंड ई. खालील स्टार्ट ई या आवाजानं सुरू होणारा शब्द कोणता आहे, लेटर कोणता आहे. बघा, के क आणि ए न सुरू होत आहे केचा उच्चार, एक्स ए आणि क न सुरू होत आहे, टी ट आणि ई न सुरू होतो आहे, जे ज आणि ए न सुरू होत आहे, हे लेटर, म्हणजे ई न सुरू होणारा एकच शब्द येतो, म्हणजे टी आहे, उच्चार टी होतो, साऊंड टी होतो, म्हणून टी उच्चार. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा परीक्षेला, परीक्षेच्या दृष्टीनं. नंबर 18 आपण पाहूया, विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज वॉवेल. वॉवेल म्हणजे स्वर, स्वर कोणता आहे, पी स्वर आहे का नाही आहे, पहा स्वर कोणता आहे, पी स्वर नाही आहे. यू ए ई आय ओ यू हा स्वर आहे, यस पण नाही आहे आणि झेड पण नाही आहे.
ए ई आय ओ यू हे स्वर आहेत, त्यातील यू हा हे लेटर स्वर आहे. पहा नंबर 19, क्वेश्चन नंबर 19 आपण पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट साउंड विथ न, डज नॉट एंड, म्हणजे शेवटी न न आवाज न येणारा शब्द कोणता? मॅन, मॅन, न, जून, न, ट्विन, न, न न शेवट होते बघा, मॅन, जून आणि ट्विन. परंतु सॉन्ग ग न शेवट होतं आहे उच्चाराचा, या शब्दाचा गचा, म्हणजे नसणारा शब्द कोणता असेल तर चार नंबर पर्याय क्रमांक 4, सॉन्ग. 20, हू मेक्स द व्हॉइस बाबा, बाबा असा आवाज कोण करतं? बाबा ब्लॅकशिप, डायरेक्ट उत्तर आहे बाबा ब्लॅकशिप, म्हणजे शिपचा आवाज बाबा असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावरील पहिला व्हिडिओ आज आपण पाहिलेला, यानंतरही अजून काही व्हिडिओ याच्यावरती आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया, इतर व्हिडिओ पण नक्की पाहत चला, जेणेकरून तुमचा अभ्यास सुंदर पद्धतीने होईल. धन्यवाद.